आवाज मानदेशाचा। जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ किरकोळ भांडणातून दोघांना मारहाण करून दरीत ढकलून देत खून केल्याप्रकरणी तिघा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 72 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे। तर या प्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेही जण सातारा शहरातील रहिवाशी आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी 5:45 सुमारास जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ अनोळखी दोघांनी इतर दोघांना लाताबुक्क्यांनी मारहाण करून दरीत ढकलून दिले होते। यामध्ये अक्षय शामराव अंबवले आणि गणेश फडतरे या दोघांचाही मृत्यू झाला होता। या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केली होती। सर देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं। हे पथक माहिती घेत होतं। तपास सुरू असतानाच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। एकीवेतील गुन्हा हा चौघांनी मिळून केल्याचं समजलं। त्याप्रमाणे त्यांनी उपनिरीक्षक पाटील यांना संबंधितांना ताब्यात घेण्याची सूचना केली। या पथकानं तिघांना ताब्यात घेतलंय। आसिफ माजिद शेख, निखिल राजेंद्र कोळकेर, साहिल मेहबूब शेख अशी त्यांची नावे आहेत। संशयितांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी किरकोळ भांडणाच्या कारणातून मारहाण करून दोघांना दरीत ढकलून दिल्याचं सांगितलं। सध्या तिघाही संशयितांना मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। मानसोवेर न्यूज साठी उपसंपादिका कुमारी सोनानी माने बिदाल। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोवेर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।